नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. राजकारणात योगायोगानं तसे फारसे योगायोग घडत नाहीत. घडलेल्या गोष्टी योगायोग आहेत असं जरी सांगण्यात आलं तरी त्या घटनेमागचा राजकीय योग शोधण्याचा प्रयत्न होतोच. आणि अशी योगायोगाची कमतरता असल्यानं खरे योगायोग सुद्धा अगदी चवीने चर्चिले जातात. आज राज्याच्या विधिमंडळात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन अशा घटना घडल्या की त्यामुळे दबक्या आवाजात का होईना चवीने चर्चा सुरू झाल्यात. आणि त्यातली पहिली घटना म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट. आणि दुसरी घटना म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची लिफ्ट जवळ योगायोगानं झालेली भेट. आता योगायोगानं आम्ही म्हणतोय कारण त्यावर तसं स्पष्टीकरण झालंय, पण या घेतल्या जाणाऱ्या किंवा होणाऱ्या गाठी भेटींचा अर्थ काय याची उत्सुकता बऱ्याच जणांना असते. या गाठी भेटी फक्त योगायोगाच्या की भविष्यातल्या मनोमिलनाच्या अशी दबक्या आवाजातली चर्चा ही सुरू झालेली आहे. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात. मग आत्ताचे हे कालचे मित्र आजचे विरोधक हे चित्र उद्या बदलेल का? कॅनव्हसवरचे राजकीय रंग आपल्याला पलटलेले दिसतील का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणार आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर असतील आपल्यासोबत, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी आपल्यासोबत आहेत. आपण सुरुवात करण्यापूर्वी हे सगळे जे योगायोग घडणाऱ्या किंवा अचानक झालेल्या भेटींबद्दल प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत, स्वतः उद्धव ठाकरे काय म्हणालेले आहेत बघूया. लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव साहेब गेलेत याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आमचे काही वैयक्तिक भांडण नाहीत. उद्धव साहेबाला जे काही मिस गाईड करतायत संजय राऊत सारखे, कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा. आणि हे राजकीय भांडण वेगळं, पण तो वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाचे प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत. बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की तुमचे कधीही ओढभेद असावेत पण मनभेद नसावेत. हे मनभेद नसावेत ते त्याचं उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालंय. महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्याने केलं पाहिजे आणि त्याचा चांगला मेसेज हा समाजामध्ये जातो. म्हणून मी याला कोणताही गैर समजत नाही. अत्यंत चांगला भेट त्यांची झाली त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो. अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळ्यांशी काही संबंध नाही. नाना करते प्यार म्हणून तुम्हीच कर बैठे असं काही नाहीये. ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती. आणि म्हटलं तर असं म्हणा, मगाशी कुठे दिनेश बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात, त्याच्यामुळे तुम्ही एक चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठक आम्ही लिफ्टमध्येच करू. आपण चर्चेकडे वळूया. आपल्यासोबत सुधीर सूर्यवंशी आहेत, राजकीय विश्लेषक आहेत. सूर्यवंशी सर, भिंतीला कान असतात, लिफ्टला कान नसतात, सूचक विधान आहे थोडस या सगळ्याच्या याच्यावर? सूचक म्हणता येईल किंवा मला असं वाटतं त्यांनी स्पष्टीकरण पण दिलं याच्यामध्ये. कसं आहे की जसं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ ऑल पॉसिबिलिटीज, आणि राजकारणात काय घडेल आणि महाराष्ट्रात बघितलंय की महाराष्ट्रात अनेक प्रकारचे जे आपण कधी विचार केला नव्हता अशा प्रकारची समीकरणं महाराष्ट्रात आपण मागच्या 5 वर्षांमध्ये बघितले, त्याच्यामुळे हे सूचक विधान सुद्धा असू शकतं एका अंगाने किंवा एक क्लेरिफिकेशन सुद्धा असू शकतं. की जसं त्यांनी म्हटलं की लिपला कान नव्हते किंवा त्यांचे काही मातोश्रीमध्ये मध्यंतरी काही मीटिंग झाल्या त्या 2019 याच्यामध्ये की त्यावेळेला भिंती होत्या त्यांच्यामुळे त्यांचं काही विटनेस होतं, तर त्याच्यामुळे अशा 2-3 गोष्टी याच्यामध्ये. पण यु नो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की दोन राजकीय वेगवेगळ्या पक्षांची लोक एकत्र भेटतायत. मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे जी 2014 पासून पर्टिक्युलरली आपण मिस करत होतो महाराष्ट्रामध्ये. आपण अनेक राजकीय यु नो वैमनस्य बघितलेत, वैर बघितले निवडणुकीच्या काळामध्ये, पण शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील एकमेकांना सडकून टीका करायची, पण इलेक्शन संपले की एकमेकांची मैत्री म्हणजे एकमेकांच्या घरी जाऊन जेवण करणे किंवा एकमेकांना मदत करणे संकट काळामध्ये अशी असेल, किंवा गोपीनाथ मुंडे असतील किंवा विलासराव देशमुख असेल यांची सुद्धा मैत्री आपण बघितली महाराष्ट्राने. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी ही खूप एक चांगली गोष्ट आहे. योगायोग का असेना, लिप का असेना, पण या गोष्टी घडतायत
या गोष्टी घडत नव्हत्या मध्यंतरीच्या काळामध्ये. आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड आणि पॉझिटिव्ह साईन फॉर द महाराष्ट्र. बर, मनीषा काय आहेत आपल्यासोबत? मनीषाताई, या सगळ्या घडामोडींवरती आणि ज्या चर्चा सुरू झाल्यात त्याबाबत आपली प्रतिक्रिया. बघा, जेव्हा हे दोघे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उद्धवजी ठाकरे हे एकत्र अचानक पोहोचले आणि त्यांच्याच मागे आम्ही बरेच आमदार देखील होतो, आम्ही त्याच वेळा एकदमच दोन्ही लेफ्ट साठी तिकडे गर्दी झाली आणि हा काही पहिल्यांदा योगायोग झाला नाही. मागेही आपल्याला आठवतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर किंवा मला वाटतं मागच्याच अधिवेशनामध्ये इथेच मुंबईच्या विधान भवनामध्ये दोघे अचानक एकत्र गाडीत त्यांच्या गाडीतनं उतरले आणि तेव्हा एकत्र चालत आले. तर मला असं वाटतं केवळ एक निव्वळ योगायोग आहे आणि एक गमतीचा भाग म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे. बाकी याच्यातनं मी तरी कोणताही अर्थ काढत नाही. दोघं समोरासमोर आल्यावर एकमेकांशी बोलतात, प्रगल्भ नेते असल्यासारखे. आणि नंतर सभागृह बघा, चंद्रकांत दादा पाटील हे आमच्या सभागृहात येत असतात, वरिष्ठ सभागृहात, आणि सगळेच येत असतात. त्याच्यामुळे समोरासमोर बोलणं देखील होतं, म्हणजे अगदी हाऊस एडजॉन झालं तेव्हा किंवा हाऊस सुरू व्हायच्या अगोदर, सभापती यायच्या अगोदर. त्यामुळे मी तरी ह्याच्याकडे केवळ निव्वळ एक योगायोग म्हणून पाहते आणि गमतीचा भाग. आणि चंद्रकांत पाटलांनी घेतलेली भेट माझ्या ऐकिवात नाहीये, याच्यापूर्वी अशा भेटी झाल्याच्या पण असतील तर सांगा, त्याचा काय अर्थ काढायचा? नाही बघा, पहिला दिवस जो असतो ना सभागृहाचा, तर सभागृह नेते सभापतींना अध्यक्षांना एकमेकांना ग्रीट करत असतात की सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं किंवा त्यांना काही एक्सचेंज ऑफ थॉट्स करायचे असतील तर अशा पद्धतीने भेटी होत असतात. आणि लोकसभेनंतर ही पहिली भेट होती त्यामुळे प्रत्येक जण म्हणजे आम्ही जागा जिंकलो तेही जिंकले आणि एक मिठाई खाऊ घालण्याचा एक ओकेजन होता. मुख्य आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले, या आनंदामध्ये माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी मिठाई खाऊ घातली. मला एक कळलं नाही की फक्त उद्धव ठाकरेंसोबत झालेली भेट कशी काय माध्यमांसमोर आली. म्हणजे नाना पटोले आहेत, जयंत पाटील आहेत, अबू आझमी आहेत, इतरही अनेक राजकीय पक्ष आहेत, या नेत्यांची भेट खरं तर तुम्ही म्हणताय त्या न्यायाने चंद्रकांत दादांनी घ्यायला हवी होती, पण ती काय माध्यमांसमोर आलेली दिसली नाही. अशी काही भेट झाली असेल तर प्रकाश टाका. नाही बघा, साधारणतः सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देण्याची एक प्रथा असते पहिल्या दिवस, किंवा मुख्यमंत्र्यांना देतात किंवा असं काही. त्याच्यामुळे आणि सभागृह सुरू होताना देखील विविध पक्षाची लोक असतात, सभागृह संपल्यानंतर एकमेकांची बेल वाजल्यानंतर हस्तांदोलन करतात आणि हा एक प्रसंग आहे. तो लिफ्टमध्ये दोघांनी काही क्षण फॉर अ फ्यू सेकंड्स एकत्र प्रवास केला, ग्राउंड फ्लोअर पासून सेकंड फ्लोअर जेवढा वेळ लागेल तेवढा. त्यामुळे मला तरी वाटतं हा एक गमतीशीर प्रसंग अचानक न ठरवून झालेला आहे. अर्थात ते दोघं एकमेकांशी एक्सचेंज ऑफ वर्ड्स त्यांनी केले, म्हणजे काहीतरी बोलले असतील लिफ्टमध्ये एकत्र आहे तर अगदीच काही दोन विचवाड व्यक्तिमत्व आहेत ते एकमेकांशी बोलले असतील आतमध्ये आणि किती सेकंड मिळाले, हार्डली एक 3-4 सेकंड. बर, सूर्यवंशी सर, असं म्हणतात सुतावरनं स्वर्ग गाठू नये, पण सुतावरनं स्वर्ग गाठायची स्वप्न तेव्हाच बघितली जातात ज्या वेळेला कुठेतरी पाणी मुरत असतं, कुठेतरी चर्चा होत असतात, काहीतरी घडत असतं पडद्यामागे. आत्ता इथे या गोष्टी जरी योगायोग म्हटल्या जात असल्या किंवा योगायोग दाखवल्या जात असल्या तरी सुद्धा चर्चा होते, याचा अर्थ कुठेतरी आग लागलेली आहे, कुठेतरी धूर निघतोय. याच्यामध्ये नम्रता दोन गोष्टी आहेत. यु नो, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक वैमनस्य निर्माण झालं होतं 2019 मुख्यमंत्रीपद किंवा इक्वल पॉवर शेअरिंग याच्यावरनं, आणि त्यांच्या एकमेकांच्या जे काही ज्या फोन लाईन्स होत्या हे पूर्णपणे कट ऑफ झाल्या होत्या आणि ते कट ऑफ झाल्यामुळे तो लॉकडाऊन जो होता. आणि मला असं वाटतं की जरी हा योगायोग असेल किंवा ज्या ताई सांगतात का गमतीचं जरी भाग म्हणून आपण बघितलं पाहिजे, बऱ्याच वेळेला गमतीतून अनेक मोठमोठ्या गोष्टी सुद्धा घडत असतात. म्हणून मला असं वाटतं की ही एक प्रकारे जर आपण बघितलं तर ब्रेकिंग द आईस जसं आपण म्हणत असतो की दोन लोक एकमेकांची तोंड बघत नव्हते, एकमेकांवरती वेगळ्या पद्धतीने टीका करत होते. जर योगायोगाने काय असेना जर भेटत असतील, चंद्रकांत पाटील पुन्हा त्यांना भेटत असतील,
मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी कुठेतरी जो काही लॉगजाम तयार झाला दोघांमध्ये किंवा जो आईस आहे तो ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने कमी व्हायला पाहिजे ती झाली नाही. ठाकरे हा ब्रँड महाराष्ट्रात आहे आणि लोकसभेत नरेंद्र मोदी यांना जो बहुमत पाहिजे होतं, जे मॅसिव्ह मॅन्डेट 303 वरती वगैरे, किंवा त्यांना फुल मेजॉरिटी पण मिळाली नाही, 240 मिळाले, तर स्टेबल सरकार चालवण्यासाठी दिल्लीमध्ये सुद्धा असा एक होरा आहे की उद्धव ठाकरेंशी आपण जुळून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे 2 प्रयत्न करण्यात आले होते उद्धव ठाकरे यांचं मन वळवण्यासाठी. आणि इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा एक मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरेंना मन वळवण्यासाठी फोन सुद्धा केला होता. पण मला असं वाटतं की ह्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत आणि ह्या ज्या काही ब्रेकिंग आईस आहेत या कालांतराने जसे जसे डेव्हलपमेंट होतील किंवा सिरीज ऑफ इव्हेंट होतील आणि पॉलिटिकल एक विश्लेषक किंवा ऑब्झर्व्हर म्हणून आपण नंतर या सर्व गोष्टींची तार जेव्हा काही घटना घडते तेव्हा जोडू. बर, आपण खरं तर प्रवीण दरेकर आणि सचिन आहिर हे दोघं जण यामधले जे मुख्य चर्चा असलेल्या ज्या 2 पार्टीज आहेत त्यांनाही निमंत्रित केलं होतं, ते अजूनही चर्चेत का सहभागी होऊ शकलेलं नाही ते कळलेलं नाहीये, पण आशा करूया की ते येतील आपल्या चर्चेमध्ये, एखादी तरी प्रतिक्रिया त्यांची मिळेल आपल्याला. पण प्रवीण दरेकर ज्यावेळेला ही लिफ्टमधल्या हा जो ही जी घटना आहे ती घडली, प्रवीण दरेकर तिथे होते आणि त्याबद्दल त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामध्ये एक असं प्लेफुल बँटर झालेलं दिसलं, त्यांची प्रतिक्रिया ऐकूया दरेकरांची. उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा, तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही, बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे, होता आहे का एकत्र, बोलता तसं करा. तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला, आम्ही लिफ्टमधनं बाहेर आलो, पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत. त्याच्या आणि इकडे विधिमंडळामध्ये आमदारांचं फोटो सेशन सुद्धा सुरू आहे, मला वाटतं निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळे हे फोटो सेशन या ठिकाणी होत आहे. कदाचित आमदार तिकडे अडकले असतील असं आपण बघूया. मला वाटतं मनीषाताईंना पण जायचं असेल अशा फोटो सेशनसाठी. पण सुधीर सूर्यवंशीजी, हे प्लेफुल बँटर लिफ्टमध्ये झालेलं प्रवीण दरेकरांनी सांगितलं, जसं तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की महाराष्ट्राचं राजकीय कल्चर हे खूप समृद्ध आहे, राजकीय त्यांच्या जे काही वैर असतील ते मात्र व्यक्तिगत वैर नसतात. मात्र असं असताना सुद्धा, अर्थात यामधल्या ज्या दोन्ही पार्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण आर्ग्यू करतो, भाजप आणि ठाकरेंची शिवसेना, ते दोघेही इथे नसल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा स्पेक्युलेशनवरतीच ही चर्चा करायला लागणार आहे. पण तरीसुद्धा कुठेतरी ज्यावेळेला हे असं आपण बोलतो त्यावेळेला एक जनमताची इच्छा असते, कदाचित इतकी वर्ष भाजप आणि शिवसेनेला एकत्र बघितलेलं आहे, भाजप आणि ठाकरेंना एकत्र बघितलेलं आहे, हे यावं अशी इच्छा असते, त्यातनं ही चर्चा होत असते का, किंवा हे येण्याची कुठेतरी शक्यता दिसत असते, थोडीशी का होईना पण ही शक्यता दिसत असते, विशेषतः लोकसभेचे नुकतेच झालेले निकाल ही त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता असं काही असू शकतं? ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीला 120-122 काहीतरी जागा विधानसभेमध्ये मिळाल्या होत्या, त्यानंतर राष्ट्रवादीने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि बाहेरून अनकंडिशनल पाठिंबा दिला होता भारतीय जनता पार्टीला. पण त्यानंतर सरकार, म्हणजे त्यांनी सरकार स्थापन केलं भारतीय जनता पार्टी 2019, पण बरेच जे लोक होते प्रामुख्याने RSS किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वाटायचं सरकार जर स्टेबल चालवायचं असेल तर आपल्याला शिवसेना पाहिजे. कारण की 2019 शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगळी लढली होती, त्यांच्यामध्ये खूप मोठा वाद निर्माण झाला होता आणि 11th hour एकनाथ खडसे यांना वरच्या नेत्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंना कन्व्हे करा की आपली युती होऊ शकत नाही, तुम्हाला वेगळं लढावं लागेल, आणि ती युती तुटली. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एकत्र येण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आणि त्याच्यातून प्रामुख्याने जसं आपण म्हटलं की RSS मध्ये खूप मोठा असा हे होता की 2 हिंदुत्वाचे जे विचारसरणीचे पक्ष यांनी एकत्र आले पाहिजे, स्टेबल सरकार राहील आणि लोकांमध्ये एक वेगळा मेसेज जाईल, राष्ट्रवादी बरोबर सरकार आपण चालू शकत नाही. म्हणून 5-6 महिन्यानंतर शिवसेना सरकारमध्ये सामील झाली, त्यांना काही मंत्रिपद देण्यात आले. ऍक्च्युली त्याच्यामध्ये वैमनस्य होतं पण ते सरकार 5 चाललं. बर, ठीक आहे, आपण विधिमंडळात जाऊया. मुख्यमंत्री फोटो सेशन नंतर इथे बोलण्यासाठी आलेले आहेत, थेट विधिमंडळात जाऊया. बऱ्याच घडामोडी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घडल्या आणि लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र गेले त्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलं. लिफ्टमध्ये काय एकत्र आल्यामुळे काय तुम्हाला काय वाटतंय का? काय कोणी लिफ्ट मागितली तरी ते 6 मजल्यापर्यंत ती लिफ्ट काय पोचू शकणार नाही. आणि 2002 वर्षापूर्वी त्यांनी लिफ्ट शिफ्ट केल्यामुळे
काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यामुळे आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. तर मुख्यमंत्री बोलतायत, आता विधिमंडळामध्ये फोटो सेशन झालं आणि त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. आपल्यासोबत सचिन आहिर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे. सचिन आहिरजी, मुख्यमंत्री आता सुरुवातीलाच म्हणाले, लिफ्ट जरी माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी शेअर केलेली असली तरी उद्धव ठाकरेंची लिफ्ट काही 6व्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाहीये. आपली प्रतिक्रिया. त्यांना आता ही चिंता काय होते मला हे समजत नाही. हा तर एक योगायोग होता, पण हे योगायोगामध्ये जर असं झालं तर त्यांना एवढं आता बोलावं लागतो ह्याच्यातूनच स्पष्ट होते. पण आम्ही आमची भूमिका, आम्ही आमचा विचार हा सुस्पष्ट केला आणि त्याच्यातलाच भाग म्हणून लोकसभेमध्ये ज्यावेळी एक प्रमुख चेहरा म्हणून जेऊन आदरणीय उद्धवजी महाविकास आघाडीचे घटक नेते म्हणून गेलेत त्यावेळी तो लोकांनी कौल दिलेले आहेत. आणि आता बोलताना मी ऐकलं की शेतीत जावं लागतं, हे करावं लागतं, या सर्व गोष्टी करून आम्ही झालो आहेत आणि लोकांमध्ये गेल्यामुळेच आम्हाला जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मिळालेला आहे. आणि नजीकच्या काळामध्ये तेच जनता विधानसभेमध्ये योग्य देव लोकांना योग्य रीतीने जागा दाखवेल. पण भविष्यामध्ये मैत्रीचा हात जर समोर आला तर तो स्वीकारावा, एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? माझा इको होतोय अरे अजिबात नाही. आणि कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने वागले, ज्या पद्धतीने पक्ष फोडण्याचं काम केलं, चिन्ह घेऊन जाण्याचं काम केलं आणि गेल्या अनेक वर्षाची जी साथ सोडलेली आहे आणि त्यातून हे गोष्ट आपल्याला दुर्मिळ बघायला मिळतात की अशा प्रकारे पण देखील एक मित्र पक्ष वागू शकतो. आणि हा धोका फक्त आम्हालाच नाही तर त्यांच्या ज्या ज्या जे मित्र पक्ष आहेत त्यांनाही आहे आणि नजीकच्या काळामध्ये अजून ज्यांच्या जवळ असलेली लोक त्यांना दिसेल. पण आम्हाला वाटते आम्ही फार त्याच्या पुढे गेलेलो हा काय विचारत नाही. महाराष्ट्राची एक संस्कृती असते की ज्यावेळी आपण एकमेकांना भेटतो कितीही विरोधक असला तरी देखील त्याच्याशी संवाद तुटत नाही किंवा संवाद बोलत नाही आणि त्याचा एक भाग म्हणूनच ज्यावेळी ते समोर लिफ्टमध्ये आले तेही जात होते. साहेब तर स्वतः चालत जायचं बोलत होते. आम्ही त्यांना आग्रह धरला की लिफ्टमध्ये या, ते भेटले तर ते मला वाटते त्याच्यात काही वेगळंपणा असं नाही. विधिमंडळामध्ये आपण एकमेकांना भेटतो. आता जसं आम्ही पेढा भरवायचो होतो, तुम्ही जसं म्हटलं तसं भाजप तरी परके आहेत, मात्र तुमचे स्वतःचे जुने सहकारी ते जर सोबत यायचं म्हणत असतील तर? नाही अजिबात नाही. आमच्याही सहकाऱ्यांसाठी तर स्पष्ट रीतीने आम्ही केलं की जे निष्ठेने आमच्याबरोबर राहिलेले आहेत, एकजुटीने आमच्याबरोबर अडचणीच्या काळामध्ये राहिले त्यांना घेऊनच जाऊ. एकाच खासदार आमदार कमी झाला तरी चालेल, परंतु जे निष्ठावंत आहे त्यांची फौज घेऊनच पुढे आगामी काळामध्ये ही लढाईला आम्ही उतरू आणि आम्ही उतरलेलो. ठीक आहे, मला एक शेवटची कॉमेंट घ्यायची आहे सूर्यवंशी सरांची. सूर्यवंशी सर, हे सगळं बघितल्यानंतर कटुता किती आहे या दोन्ही गटांमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे. भाजपसुद्धा आम्हाला नको, आम्ही आहोत, आम्ही कंटेंट आहोत, आम्हाला जे पाहिजे जनता आमच्यासोबत आहे, ही उद्धव ठाकरेंची भूमिका पुन्हा एकदा समोर आलेली आहे. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या चर्चा होत आहेत त्याचा ओरिजिन काहीही असला तरी हा स्टान्स मात्र फर्म दिसतोय ठाकरेंचा. नाही, 100% मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ती गोष्ट क्लिअर केली. त्यांनी मध्यंतरी ज्या काही लोकसभेचे इलेक्शनच्या निकालानंतर अनेक प्रकारचे स्पेक्युलेशन सुरू झाले होते की उद्धव ठाकरे गट हा सरकारमध्ये सामील होऊ शकतो वगैरे. तर उद्धव ठाकरे यांनी क्लिअर केलं की ज्या त्यांचा जो पक्ष होता त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला त्या पक्षाला नकली सेना किंवा त्यांना नकली संतान किंवा अनेक प्रकारची असे दूषणे त्यांना देण्यात आली होती आणि त्यांच्या घरावरती आघात करण्यात आला होता. म्हणजे आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्याचा जो प्रयत्न होता दिशा सालिन या केसमध्ये, तर मला असं वाटतं की खूप जसं आपण म्हणतो पुलाव काढून खूप पाणी हे वाहून गेलं या दोघांमध्ये. आणि सध्या तरी असं कुठलीही गोष्ट मला दिसत नाही ऍज अ पॉलिटिकल ऑब्झर्व्हर म्हणून इमिजिएटली एकत्र येतील. आणि पण मला असं टाइम इज अ बेस्ट हेलिंग की अनेक मुद्दे असे आहेत की कदाचित ते इरिव्हर्सिबल असू शकतात, कदाचित त्या खोलवर झालेल्या जखमा असू शकतात. मात्र एक आहे की महाराष्ट्राने इतकी वर्ष ठाकरे आणि भाजप यांना एकत्र बघितलेलं होतं, आता जरी त्यांच्यामधले राजकीय स्थिती काहीही असली तरी सुद्धा एकत्र हे दोघं जण दिसले की चर्चा मात्र नक्की होतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आपल्याला सचिन आहिर यांनी वेळ दिला, मनीषा कायंदे काही वेळापूर्वी आपल्यासोबत होत्या, सूर्यवंशी सरांनी आपल्याला वेळ दिला, तिघांचेही आभार. या चर्चेचा धुरळा इथेच थांबवतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.